अध्यक्ष जे पी नड्डा मुंबईत येत आहेत आणि खऱ्या अर्थानं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची सुरुवात ही उद्यापासून या ठिकाणी सुरू होईल अशा पद्धतीने रणनीती जी आहे ती मुंबईमध्ये करण्यात येते आहे. आपल्यासोबत मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. साहेब, एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आज जो कार्यक्रम या ठिकाणी सांगितला त्या कार्यक्रमावरनं एक असं दिसतं आहे की जे पी नड्डांची सुरुवात जी आहे ती चेंबूरमधून त्या ठिकाणी होते आहे. कुठेतरी चेंबूर आणि तो संपूर्ण परिसर जर भाजपाचं लक्ष असेल तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची अटक आणि हा संपूर्ण कार्यक्रम कुठेतरी संबंध येतो असं वाटतंय. मला वाटतं हा संघटनात्मक कार्यक्रम आहे, तो कुठूनही सुरू केला तरी पूर्ण मुंबईत भाजप आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आमच्या संघटनात्मक सोयीनुसार आम्ही केलेला आहे. ह्यात कुठलेही राजकीय किंवा राजकीय अर्थ काढण्याचा मुद्दाच नाही. आणि त्यामुळे नवाब मलिक असो वा नसोत पण मुंबईवर भाजप तर आहेच. बरोबर. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही हा केलेला कार्यक्रम आहे. कसा असेल कार्यक्रम? कारण ज्या पद्धतीनं एका दलित नेत्याच्या घरी जेवण असेल, त्याचबरोबर जो मेन मुख्य जो मुंबईचा गाव आहे म्हणजे दलित मतदार असेल आणि त्याचबरोबर उत्तर भारतीय मतदार असेल, असा संपूर्ण हा कार्यक्रम असेल. कशा पद्धतीने संपूर्ण उद्याचा कार्यक्रम असेल? नाही, संपूर्ण विमानतळावरती आगमनानंतर त्या ठिकाणी देवनारच्या इथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून त्यानंतर घाटकोपर मानखुर्द रुलिंग रोडवर असलेल्या एका सभागृहामध्ये मनोज कोटक यांच्या खासदारकीच्या क्षेत्रातील लाभार्थ्यांबरोबर संवाद केंद्र सरकार माननीय मोदीजींच्या सरकारचे लाभार्थी ते केल्यानंतर रमाबाई आंबेडकर नगरमध्ये परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर आम्ही थेट बोरिवलीला शिंपोली येथे अटल स्मृती केंद्र आणि त्या स्मृती केंद्राच्या ठिकाणी 50 आपल्या समाजातील काही प्रबुद्ध नागरिक यांच्याबरोबरची बैठक आणि त्यानंतर सन्माननीय योगेश सागर आमचे आमदार आहे त्या ठिकाणी पूर्ण मुंबईत आम्ही जी व्यवस्था लावतो आहोत की प्रत्येक वॉर्डामधल्या बूथमधल्या प्रत्येक निवडणुकीच्या यादीचा एका पेजचा एक प्रमुख त्या पेज प्रमुखांबरोबरची बैठक त्यानंतर माननीय गोपाळ शेट्टी यांनी बनवलेलं अटलजींचं केंद्र त्याच्या भेटीनंतर एक प्रबुद्ध नागरिक डॉक्टर सोमा घोष यांच्याबरोबर चहापान आणि ते केल्यानंतर त्या ठिकाणी पार्ला पश्चिमेला भारतीय जनता पक्षाच्या विविध आघाड्या आणि मोर्चा यावर काम करणारे आमचे जिल्हास्तरीय सर्व कार्यकर्ते यांना संबोधन केल्यावर रात्री जेवणोत्तर त्या ठिकाणी आमच्या मुंबईच्या कोर कमिटीबरोबर माननीय अध्यक्षाची बैठक घेतील. दुसऱ्या दिवशी संघ कार्यालयाला भेट दिल्यानंतर सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन त्यानंतर युवकांशी संवाद करून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सदन म्हणजे घरी भेट देऊन त्यांच्या परिवारातील लोकांना भेटून विनोद तावडेजींच्या घरी जेवण करून ते पुण्याला. एक सर्वात महत्त्वाचा विषय, तुम्ही एक मुद्दा या ठिकाणी म्हटला की जे पी नड्डा हे मुंबईतल्या अनेक छोट्या ज्या संघटना आहेत 50-60 संघटना आहेत त्या भाजपा व्यतिरिक्त आहेत. कशा पद्धतीने हा कार्यक्रम असेल आणि कोण असेल या संघटना? कुठल्या संघटना? ज्या छोट्या संघटना किंवा गटांशी यांची बैठक होणार आहे जे पी नड्डांची? संघटना नाही, लाभार्थ्यांबरोबर होणार. 50 अशा आघाड्या आहेत छोट्या छोट्या ज्या भाजपा व्यतिरिक्त पक्षाच्या भाजपा व्यतिरिक्त भाजपच्या आघाड्या. Okay. भाजपच्या आघाड्या भाजपचे विविध मोर्चे आहेत. उत्तर भारतीय आघाडी आहे, युवा मोर्चा आहे, राजस्थानी आघाडी आहे, बिहार आघाडी आहे, कोकण विकास आघाडी आहे, अशा सगळ्या आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक आहे. नक्कीच. हे होते आशिष शेलार. ज्या पद्धतीने जे पी नड्डा यांचा हा संपूर्ण दौरा आहे, हा दौरा जर पाहिला तर मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराला आणि एकूण कार्यक्रमाला उद्यापासून सुरुवात होते हे या ठिकाणी स्पष्ट आहे. प्रिय जनेश कृष्णासह प्रफुल्ल साळुंके, लेट्स अप.